धुळे शहरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांनी ग्रासलेले दिसतात. धुळे शहरातील घनकचरा, दूषित पाणी पुरवठा, मोकाट जनावरे, अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, गटारी, बंद पथदिवे अशा अनेक समस्या सोडवण्यात धुळे महानगरपालिका प्रशासन तसंच लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेत. महापालिकेत माजलेल्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्यांचं निराकरण होऊ शकलेले नाही. म्हणून या निगरगट्ट प्रशासनाला नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी मनसेच्या समस्यांची हंडी तयार करून ती आयुक्तांच्या दालनाला बांधून महापालिका प्रशासन तसंच लोकप्रतिनिधींचा यावेळी निषेध करण्यात आला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे महानगराच्या वतीने धुळे शहरात असंख्य समस्यांनी सर्व लोक त्रासले आहे. धुळेकर नागरिक त्यात रस्ता, लाईट, रस्त्यातले खड्डे, दूषित पाणी, नियमित पाणी देऊ असे असंख्य प्रश्न आहेत. डेंगू, मलेरिया अशा सर्व प्रश्नांची या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी हंडी गोपाळकृष्ण भगवान, बाळकृष्ण भगवानच्या हाताने बांधण्यात आलेली आहे. आणि ती हंडी समस्यांची, नागरिक समस्यांची हंडी आयुक्त साहेबांनी आणि महापालिका प्रशासनाने फोडावी. धुळे शहरात धुळेकर नागरिक अनेक समस्यांनी ग्रासलेले, मात्र तरीही धुळे मनपा प्रशासन झोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हे अनोखे आंदोलन करण्यात आले. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे.